प्रत्येक वेळेस शोरूमवाल्यांची नाटकं आता काहीतरी नवीन काढले थार घेऊन या तुमचे सर तुम्हाला आता कॅमेरा मिळेल तुमच्या थारमध्ये पहिलेच टॉप मॉडेल घेतलं कॅमेरा तरी यांनी दिला पाहिजे होता का नाही कॅमेऱ्याचे पैसे आधी पेड करायला लावले तुम्हाला बॉक्स पण दाखतो महिंद्रा जिनेस नावाने बॉक्स येतो मागे कॅमेरा इन्स्टॉल वगैरे त्यांनी करून द्यायचा आहे हे आता फक्त मी कॅमेऱ्याचा सेटअप केलेला आहे इथे आणि तो पण कसा आहे काय क्लॅरिटी अजून मला काहीच तपास नाही स्टेरिओ अपडेट करून सॉफ्टवेअर अपडेटाला लावतात आणि मग त्याच्यानंतर मला कारण कॅमेरा क्लॅरिटी काय पण म्हणतात महिंद्राचा कॅमेरा आहे तुमची गाडीचा इन्शुरन्स कंटिन्यू होईल सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील म्हणजे काय पार्ट ॲक्सिरीजमध्ये एक एक्स्ट्रा वेगळा पडत नाही असं त्यांचं म्हणणे आता सॉफ्टवेअर अपडेट केल्यानंतर कॅमेरा क्वालिटी काय आहे एक तर सतरा अठरा लाख रुपये देतो आहे आपण एक तर त्यावेळेसच त्यांनी व्यवस्थित पैसे घेऊन कॅमेरा दिलाच पाहिजे नव्हता पण हे आता नवीन नाटकं चालू झाले महागातला कॅमेरा घ्या क्वालिटी एकदम हजार बाराशे रुपयावाले कॅमेऱ्याचीच क्वालिटी असणार आहे तुम्हाला दाखवतो आता शेवट लास्टली फायनली अपडेट होऊन दे एक मिनटं आता इकडं बघा तुम्हाला कॅमेऱ्याचा बॉक्स पण दाखवतो शे बघा कॅमेऱ्यावरती महिंद्रा नावानीच डायरेक्ट पाहू शकता हा ओका महिंद्रा ज्युनियर्स ज्युनियर असं चार हजार दोनशे रुपयाचा कॅमेरा पडतो तुम्हाला बिलिंग बुक पण दाखवलं बिलिंग चार हजार दोनशे मध्ये तुम्ही सांगा मित्रांनो कसला कॅमेरा आला पाहिजे आणि आता महिंद्रा ओली मला कसला कॅमेरा त्यात दाखव तुम्हाला सॉफ्टवेअर अपडेट झाल्यामुळे बघा मी रिवर्स टाकतो बघा क्वालिटी असं पण त्याने उलटाच बसवलेला आहे तुम्हाला आता परत नीट करून घ्यायला लागेल स्ट्रेट फिरवायला लागेल हे टाकून आता बघा क्वालिटी एकदम थर्ड क्लास आहे हजार बाराशे तेराशे लिहिले पंधराशे डोक्यावरून पाणी जास्त जास्त वेळे पलीकडे जास्त क्वालिटी नाही आहे एक तर तुम्ही फसू नका तुम्ही बाहेरून कॅमेरा चांगला क्वालिटीचा घ्या चार हजार दोनशे देण्यापेक्षा आणि बाहेरून ह्यांच्याकडे येऊन फक्त सॉफ्टवेअर फ्रीमध्ये अपडेट करा ओके आता पैसे वाचवण्यासाठी मी कार फ्रीमध्ये वॉश करून घेतो यांच्याकडून काहीतरी झालं पण ब्लॅक कलर आहे ह्याला पाणी पण चांगलंच लागतं यार